सिटी न्यूज मराठीच्या या विशेष वृत्तांतामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास साडे. 90च्या दशकामध्ये किनवट आणि माहूर सारख्या आदिवासी डोंगराळ भागात दहशत माजविणारा खुंकार नक्षलवादी शामराव किनाके उर्फ विजयकुमार याची चलती होती. 1990 ते 1993 पर्यंत विजयकुमारने या भागामध्ये हिंसक कारवाया केल्या, अनेक मुर्दे पाडले, लुटालूट केली, जाळपोळ केली. बंदुकीच्या साह्याने त्यांनी या भागात क्रांती करण्याचा मनसुबा रचला होता. पोलिसासमोर तो एक आव्हान म्हणून उभा होता. 1993 एका पोलीस कारवाईमध्ये शामराव किनाके उर्फ विजयकुमार याचा मृत्यू झाला. विजयकुमारच्या मृत्यूनंतर त्याचं कुटुंब या भागातून परगंदा झालं. 2018 डीटी न्यूज मराठीने नक्षलवादी विजयकुमारच्या कुटुंबाला शोधून जगासमोर आणलं. नक्षलवादी विजयकुमारच्या मुलांना पोलिसामध्ये भरती व्हायचं होतं. आपल्या माथी लागलेला कलंक मिटवायचा होता, देशसेवा करवायची होती. पण विजयकुमारची दोन्ही मुलं ती होऊ शकली नाही. या कुटुंबाची वाताहत झाली. बघूया डीटी न्यूज मराठीचा हा विशेष वृत्तांत. 1993 एका पोलीस कारवाईमध्ये नक्षलवादी शामराव कनाके उर्फ विजयकुमार याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्याचं कुटुंब या भागातून बेपत्ता झालं. 2018 डीटी न्यूज मराठीनं विजयकुमारच्या कुटुंबाला शोधून काढलं. विजयकुमारची दोन तानी मुलं आता तरुण झाली होती आणि त्यांना पोलिसामध्ये भरती व्हायचं होतं. पण शिक्षण आणि अनेक अनंत अडचणीमुळे या दोन्ही मुलांना पोलीस होता आलं नाही. पडला पण अडचण करणार कोणी नाही ना, कोणी विचारत नव्हते. बाप निघला तर लेकरं तसं होईल म्हणून खूप चिडवे चिडवे मजुरी करून मी लहान मोठं केलो. आतापर्यंत जगवून ठेवलो, लग्न केलो लहान मोठं करून. आता पोट भरायला मुश्किल आहे. तर पोरा म्हणते आम्ही काय करावं म्हणते. तर मी म्हणतो काय करायचं, काय करायला. आता नोकरी नाही दिले तर दिले तर आपल्या कसा बी भागू दे म्हणतो. आता रोज मजुरी तसं करावं नाही म्हणतो. पण पोराला राग येते ना. जग म्हणते तुमच्या बाप एवढा कमाई केला आणि तुम्हाला काय नाही म्हणते. घर नाही, दार नाही म्हणते. रोज मजूर खाता म्हणते. वावर नाही, शेत नाही. लोकांना कमाई केला म्हणते, कमाई करून दिला म्हणते. तुम्ही असाच राहाल तर आहे म्हणते. पोराला चिवडत आहे. मला सांगते पोरा आम्हाला असा चिडवत आहे म्हणे. आम्ही कसं काय करू. राग आला तर करायचा म्हणलो. नाही आपल्या माय पोसायचं असलं तर राहायचं म्हणत आहो मी. विजयकुमारच्या मुलांना नोकरी मिळावी म्हणून या भागाचे आमदार भीमराव केराम यांनी आदिवासी विभागाकडे पाठपुरावा केला. तत्कालीन किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यांनी विजयकुमारच्या या धाकट्या मुलाला आश्रमशाळेमध्ये सेवक म्हणून कंत्राटी पद्धतीने नोकरी दिली. काही महिन्यातच तुम्हाला नियमित करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं. पण या मुलाचं नशीब फुटकं. दरम्यानच्या काळामध्ये कीर्तिकरण पुजार यांची किनवटहून बदली झाली. काय नाव? माझं नाव रंजना श्रीराम मंडाळे आहे. काय मागणी? माझी मागणी अशीच आहे की मी माझ्या भाऊजींना जे आताने जेव्हा आमदार साहेबांनी लेटर दिले ना गव्हर्नमेंट याच्यासाठी, तर कीर्तिकरण सरांनी 3 महिन्याचे ट्रेनिंग म्हणून दिले होते आश्रमशाळेत. तर त्यांनी आतापर्यंत परमनंट नाही झाले. त्यांना फक्त 9 महिने होऊन फक्त रोजंदारीवर आहे त्यांनी सध्या. तर आमचं एकच मागणी आहे की त्यांना गव्हर्नमेंट करावा. असं एक तर त्यांना घर नाही, दार नाही, कुठं शेती नाही, काय नाही. असं त्यांचं खूप हे नुकसान होत आहे ना. हा केली होती त्यांनी, लेटर पण दिले होते आणि सरांना बोलली सुद्धा होती ना. सर म्हणले 3 महिन्याने तुम्ही परमनंट होता. आणखी नाही झालंय. आता सुट्ट्यामध्ये त्यांनी काय खातील, काय राहतील. एक तर घर नाही ना राहायला. त्यांनी तिथले हेडमास्टर त्यांनी म्हणले आता तुमच्या सुट्ट्या झाल्या, तुम्ही जा घरी. मग यांनी आता डबल कोणतं काम करावं? तर यांना आता परमनंट तर पाहिजे ना. परमेश्वर विजय नक्षलवादी विजयकुमारचा मी मुलगा होय. साहेबाकडे आलो. आता मी आमदार साहेबाकडे आलो. ते मला फुजरकर साहेबांना मला 3 महिन्याचं टर्निंग दिलता होता रोजंदारीवर. नंतर तुम्हाला गव्हर्नमेंट होऊ शकता तुम्ही. आमचं ट्रेनिंग झाला होऊन बी 9-10 महिने व्हायले. आता शाळेवर राहू आपण, शाळेवर राहू पण रोजंदारीवर राहू. 300 रुपये रोज म्हण रोजंदारी. 9 जण आहो आम्ही, मुली मुलं सगळी, आई आई वगैरे. काय नाही, शेतीचं रोज मजुरी. शेती नाही, काय नाही आमच्याकडे.
शेती आम्हाला लावलं तर लावते नाही तर लावत नाही कोणी, काहून की हे विजयकुमारचा मुला होय म्हणून लावत नाही आम्हाला शेती वगैरे। शिक्षण वगैरे आम्हाला तेवढं ते शिक्षण बाबामुळे शिक्षण वगैरे चिडवत होते नक्षलवादीचे बा मुला होय म्हणून ते आमच्या गव्हर्नमेंट शिक्षणमध्ये आपला इस्कूल शारखानी शिक्षण झाली आपली तिसरी चौथीपर्यंत। आपला मागणी म्हणजे आम्हाला कुठं बी लावणं काहीतरी आपल्याला देणं, चपराशी बी आम्ही करू शकतो, आम्ही काय बी झाडू बी मारू शकतो आम्ही, तसं काहीच नाही। हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी।